विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार. सोशल मीडिया आवाज आणि युवा पत्रकार महासंघाचे आयोजन. घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी उमंग शुक्ला, वर्धा. शासकीय कामासोबतच सामाजिक कार्य जोपासण्याचा मानस. उपविभागीय अधिकारी हरीश धारणे. शासकीय कामे करीत असताना त्यातून लोकांच्या हिताचा विचार करून सामाजिक कार्याची जोपासना करण्याचा आमचा मानस असतो, कारण समाजाप्रती अधिक सजग राहणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी केले. येथील विश्रामगृहात गुरुवारी तारीख 23 सोशल मीडिया आवाज आणि युवा पत्रकार महासंघाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना हरीश धार्मिक बोलत होते. तहसीलदार विद्यासागर चव्हाण, फौजदार रवींद्र खेळकर, तालुका प्रेस क्लबचे सचिव राजेश सोळंकी, कबड्डीपटू अमोल इंगोले, वन विभागाचे शिवाजी सावंत, राष्ट्रीय पारितोषिक विजेता सीमा दुबे, एनसीसी प्रमुख प्रमोद नागरे सत्कार मूर्ती होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सोशल मीडिया ग्रुप व युवा पत्रकार महासंघाच्या वतीने प्रशासकीय सेवेत काम करीत असताना समाजसेवेचे व्रत जोपासणारे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, फौजदार रवींद्र खेळकर, वन विभागाचे शिवाजी सावंत यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. अखिल भारतीय तिरंदाजी स्पर्धा वेस्ट बंगाल इथे झालेल्या तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या पुलगावच्या महिला पोलीस सिपाई सीमा दुबे कबड्डी खेळण्यात प्रावीण्य मिळवून पोलीस विभागात नेतृत्व करणारे कबड्डीपटू अमोल इंगोले तसेच एनसीसी प्रमुख प्रमोद नागरे यांचाही सत्कार करण्यात आला. मागील 18 वर्षापासून पत्रकार क्षेत्रात निर्भीडपणे अन्यायाला वाचा फोडून समाजमन मांडणारे, शोध बातम्या देणारे ज्येष्ठ पत्रकार राजेश सोळंकी यांचाही सत्कार या प्रसंगी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या प्रकारचे संयोजक उमंग शुक्ला यांनी प्रास्ताविक केले. संचालन सुरेश भिवंगळे यांनी केले तर आभार चेतन दाई यांनी मांडले. कार्यक्रमाच्या आयोजनात संदीप सरोदे, अमरास, आनंद श्रीवास, प्रणव देशमुख, अभिषेक शुक्ला, सय्यद जुने, कुणाल कोल्हे, सोएब आदींनी सहकार्य केले. आणि मागील 4 महिन्यात मी पाहतोय की मनसुख आणि त्यांचे जे सहकार्य नेहमीच काही ना काहीतरी त्यांचे सामाजिक उपक्रम चालू असतात. ही खरोखर चांगली गोष्ट आहे. म्हणजे आर्वी शहराची जी सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख ठेवण्याचं जे काम आहे ते त्यांचा ग्रुप खरोखर करत असतो. त्याला निश्चितपणे मी भविष्यात आणखी त्यांचे आणखी चांगले उपक्रम त्यांनी करावे, काही प्रशासनाचंही त्यात कुठे सहभाग घेता येईल का त्याही दृष्टीने त्यांनी आम्ही नेहमीच मदत करू आणि आम्ही पण कार्यरत राहू. आणि ते आज या ठिकाणी आम्हाला इथे बोलून मान दिला त्याबद्दल त्यांच्या सर्व ग्रुपचं मी आभार मानतो. धन्यवाद.